श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथे चतुर्थ पदवी प्रमाण पत्र वितरण व विद्यार्थी गुणगौरव सोहळा सी व्ही रमण सभागृहात आयोजित करण्यात आला होता। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या गुणवत्ता यादीत झळकलेल्या पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना या प्रसंगी प्रमाणपत्रे व सुवर्ण पदके देऊन गौरविण्यात आले। तसेच महाविद्यालयातील विविध विभागांच्या प्राध्यापकांनी आयोजित केलेल्या सुवर्ण पदकांचे वितरण या प्रसंगी केले गेले। सोहळ्यात अध्यक्षपदी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे सचिव शेषराव खाडे तर प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्रकुलगुरू PVS चौबे तसेच माजी प्राचार्य डॉक्टर VG ठाकरे प्राचार्य डॉक्टर BG कोपे आदी व्यासपीठावर उपस्थित होते। मान्यवरांचे स्वागत रोपटे व डॉक्टर पंजाबराव देशमुख गौरव ग्रंथ देऊन करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर चौबे यांनी मानवी मूल्यांची जपवणूक करून चिकित्सक व्हा, विविध कौशल्य आत्मसात करून आपले जीवन समृद्ध करा, प्रात्यक्षिकांद्वारे शिक्षण या संकल्पनेद्वारे स्वतःला घडवून स्वावलंबी बना असे आवाहन विद्यार्थ्यांना केले। या पदवीदान समारंभामध्ये खूप विद्यार्थ्यांनी आपले गोल्ड मेडल सुवर्ण पदके प्राप्त केले आणि प्रशस्तीपत्र सुद्धा प्राप्त केले। त्या सर्व विद्यार्थ्यांना मी आवर्जून त्यांना अभिनंदन करतो आणि विज्ञान महाविद्यालयाची हीच परंपरा त्यांनी कायम ठेवावी आणि समोर जाऊन खूप चांगलं नागरिक व्हावं आणि समाजात आपले योगदान द्यावे अशी मी आशा बाळगतो। आणि ह्या संस्थेची आणि ह्या महाविद्यालयाची प्रगती उत्तरोत्तर होत जाईल यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तसेच डॉक्टर BG ठाकरे यांनी ध्यान समृद्ध करणारे विविध कोर्सेस करून आपल्या पायावर उभे राहून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे तसेच नवीन शैक्षणिक धोरण 2020 अनुभव मूल्य शिक्षणातून कौशल्य विकासाची संकल्पना साकारण्याकरिता अथक प्रयत्न करावे अशा शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। आपल्या अध्यक्षीय भाषणात शेषराव खाडे यांनी सूक्ष्म निरीक्षणातून ध्यानी होऊन त्या ज्ञानाचा उपयोग समाज घडविण्यासाठी करा असे महान विचारवंतांच्या शास्त्रांच्या चरित्राचे वाचन नमन करून अनुकरण करा, प्रयत्नांची पराकाष्ठा करून अखंड यश आणि असंख्य पुरस्कार मिळवा असे स्फूर्तीदायक मनोगत व्यक्त केले। माझ्या मित्रांनो, जी क्रांती लंकेमध्ये झाली, सिलोनमध्ये झाली, ती केवळ तरुणांनी केलेली आहे। राष्ट्रपतीच्या घरात घुसले ते, पंतप्रधानाच्या घरात घुसले आणि राष्ट्रपतीला राजीनामा देण्यास बाध्य केलं, हे तरुणांची शक्ती आहे। आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्हाला जरी पदवी मिळालेली आहे, आम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आहोत, सर्व आपल्याला मान्य आहे, परंतु आज तुम्हाला इथून उठल्यानंतर समाजात जावं लागेल, त्या समाजामध्ये आपल्याला काहीतरी क्रांती करावी लागेल आणि ही क्रांती केवळ आणि केवळ तुम्हीच करू शकता। या प्रसंगी 39 विद्यार्थ्यांना 47 सुवर्ण पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आलीत। संत गाडगे बाबा विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीतील BSc, MSc, BCA या आदी अभ्यासक्रमांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना या प्रसंगी सुवर्ण पदके व पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। या सोहळ्याला महाविद्यालयातील शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे पालक, संस्थेचे आजीवन सभासद, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आदी उपस्थित होते।